खारघर ओवे पेठ येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी संपन्न झाला. या कार्यक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खारघर ओवेपेठ येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संस्थेचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अरुणशेठ भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेसाठी व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रवीण पाटील, भाजप नेते प्रभाकर जोशी, सचिन वासकर, जयदास तेलवणे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर यांच्यासह शिक्षक वृंद आणि 10वीचे विद्यार्थी उपस्थित होते. तिथे पण आपल्याला इथं यायला मिळेल. कोण नागपूर येत त्याला आता मेट्रो आहे आणि म्हणून आपल्याला अतिशय चांगली शाळा तुमच्या नशीब आलं. तुमच्या आईवडिलांच्या आजोबांच्या आशीर्वादाने चांगले दिवस आलेले आहेत. आमच्या वेळेला आम्ही एकदम गरिबीमध्ये शिकलो. एवढी गरिबी की आम्ही कपडे सुद्धा घेऊ शकत नव्हतो एवढ्या गरिबीमध्ये आम्ही शिकलो. पण आम्ही शिकलो आमच्या पोटापोट आमच्या मानापोटे आम्ही शिकलो. पण आता आमचं शिक्षण तुम्हाला लागू होत नाही. तुमचं शिक्षण आता फार पुढे गेलेलं आहे आणि त्या पुढे गेलेल्या शिक्षणामध्ये तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करा. आई वडिलांना विसरू नका. ज्या पद्धतीनं तुम्ही आज शिक्षकांचा सन्मान केला तसा सन्मान तुम्ही आयुष्यभर आपल्या शाळेला विसरू नका. बरोबर चांगली गोष्ट केली आई वडिलांनी. मनापासून अभिनंदन करेन पुन्हा एकदा की तुम्ही शिक्षकांचं जे शिकवलेलं आहे त्यांना तुम्ही प्रेरण दिलं आणि त्यांचं अभिनंदन केलं त्याच्याबद्दल बरोबर तुम्हाला मनापासून धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.